नमस्कार मित्रांनो, इझी लर्निंग मध्ये मी शेख अमजद. पार्ट्स ऑफ स्पीचच्या या भागामध्ये व्हर्ब काय असतात हे आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला व्हर्ब म्हणजे नेमकं काय ते कळणार आहे, त्याचबरोबर वाक्यामध्ये त्यांचं काय काम असतं आणि व्हर्बचे किती प्रकार असतात या सर्वांची आपण इत्यंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज शिकणार आहोत. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण असंख्य क्रिया करतो. पहिली क्रिया आपण कोणती करतो, डोळे उघडतो, त्यानंतर पलंगावरून उठतो, ब्रश करतो, आंघोळ करतो, नाश्ता करतो, काहीतरी खातो, बाहेर जातो, अनेक क्रिया. दिवसभर जर तुम्ही आठवल्या तर अशा असंख्य क्रिया तुम्हाला आठवतील. आता मी सध्या कोणती क्रिया करतोय, शिकवणे, म्हणजे मी शिकवतोय, बरोबर आहे. तुम्ही शिकत आहात किंवा ऑनलाईन व्हिडिओ पाहत आहात, ह्या सगळ्या क्रिया सांगण्यासाठी मी कुठल्या ना कुठल्या शब्दाचा उपयोग करतोय. हे सगळे शब्द प्रत्येक भाषेमध्ये क्रियापद म्हणून ओळखले जातात. हे वाक्य बघा तुमच्या स्क्रीनवर. हे वाक्य सांगते राजू प्लेज क्रिकेट, म्हणजे प्लेज हा शब्द आपल्याला काय सांगतोय, इथे क्रिया सांगतोय, म्हणून हा झाला क्रियापद. क्रिया सांगणारा शब्द म्हणूनच क्रियापद या नावाने ओळखला जातो. व्हर्ब म्हणजे असे शब्द जे आपल्याला क्रिया दर्शवतात. पण आता हे पुढचं वाक्य पहा, राजू इज इल. या वाक्यामध्ये कुठलीही क्रिया घडताना आपल्याला लक्षात येणार नाही. इल ही काही क्रिया नाही, आजारी. राजू आजारी आहे असा या वाक्याचा अर्थ होतो. मग ही तर क्रिया नाही, मग तरीही या वाक्यामध्ये इज हे क्रियापद म्हणून ओळखलं जातं. मग इथं क्रिया नसताना याला क्रियापद का म्हणायचं? आता ही तर अवस्था आहे. आणखी एक उदाहरण पहा, इथे राजू हॅज अ कार. आता या वाक्यामध्ये देखील कुठलीही क्रिया घडत नाहीये. राजूकडे कार आहे म्हणजे तो काही कुठली क्रिया करत नाहीये. हा ड्राईव्ह म्हटलो असतो तर ती क्रिया झाली असती, पण राजू हॅज अ कार या वाक्यामध्ये कुठल्याही क्रियेचा बोध आपल्याला होत नाही. तरी या वाक्यामध्ये क्रियापद आहे, हॅज हे या वाक्यातलं क्रियापद आहे. मग हे काय दर्शवतं? ही मालकी दर्शवतं. म्हणजे पहा, क्रिया, अवस्था आणि मालकी हे दाखवणारे शब्द इंग्रजीमध्ये क्रियापद म्हणून ओळखले जातात. तर आपली नवी व्याख्या काय झाली? व्हर्ब्स म्हणजे असे शब्द जे क्रिया, अवस्था किंवा मालकी दर्शवतात आणि त्याचबरोबर वाक्याचा अर्थ देखील पूर्ण करतात. म्हणजे वाक्यात जर क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ आपण पूर्ण करू शकत नाही. मराठीमध्ये देखील हीच वाक्य आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो तोच क्रियापद असतो. आता आपण या वाक्यांचे मराठी अर्थ पाहूयात. पहा, राजू क्रिकेट खेळतो या वाक्यामध्ये खेळतो हे क्रियापद झालं. राजू आजारी आहे यामध्ये देखील आहे हे क्रियापद आहे. राजूकडे कार आहे या वाक्यामध्ये आहे हे क्रियापद झालं. आता पहा, या वाक्यातून मी क्रियापद काढून टाकतोय. आता बघा, राजू क्रिकेट किंवा इंग्लिशमध्ये देखील राजू क्रिकेट, राजू इल काही अर्थ लागत नाही, राजू अ कार असे दोन शब्द उच्चारले तर कुठल्याही प्रकारच्या अर्थाचा बोध होत नाही. त्यामुळे आता परत मी याच वाक्यामध्ये परत क्रियापद टाकतोय. आता या ठिकाणी पहा, क्रियापद परत आलेले आहेत, म्हणजे या वाक्याला परत अर्थ प्राप्त झालेला आहे. आता आपण या क्रियापदांचे प्रकार कोणते असतात ते पाहूया. पहिला प्रकार असतो स्टेट किंवा स्टेटिव्ह क्रियापद किंवा स्टेटिव्ह व्हर्ब. दुसरा प्रकार आहे ऍक्शन व्हर्ब, त्याला डायनॅमिक व्हर्ब असे देखील म्हणतात. त्यानंतर येतो मेन व्हर्ब, असा देखील एक प्रकार वाक्यामध्ये असतो, किंवा हेल्पिंग व्हर्ब असा देखील एक प्रकार वाक्यामध्ये असतो. त्यालाच ऑक्झिलरी व्हर्ब असे देखील म्हणतात. या ऑक्झिलरी व्हर्बचाच आणखी एक प्रकार असतो, त्याला मॉडल्स असं म्हणतात. त्यानंतर ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह असा देखील एक प्रकार इंग्रजीमध्ये पाहायला मिळतो. आणि नंतर आपण रेग्युलर आणि इरेग्युलर व्हर्ब्स काय असतात व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सुरुवातीला आपण स्टेटिव आणि ऍक्शन हे दोन प्रकार म्हणजे नेमके काय असतात ते पाहणार आहोत. या ठिकाणी काही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत, बी, हॅव, थिंक आणि लाईक. हॅव, थिंक, लाईक हे क्रियापद आहेत. आता खालचं एक वाक्य पहा, राजू इज सॅड. या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्शन होत नाही, म्हणजे राजू इज सॅड ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला ऍक्शन किंवा कृती दिसत नाही. ही एक अवस्था आहे. म्हणून अवस्था, स्टेट सांगणारे जे शब्द असतात त्या शब्दांना स्टेटिव्ह व्हर्ब्स असं म्हणतात. आय हॅव अ कार ह्याच्यामध्ये देखील कुठलीही क्रिया घडत नाही. आय लाईक दॅट, मला ते आवडते, यामध्ये देखील लाईक म्हणजे अशी काही क्रिया आपल्याला दिसत नाही. आय थिंक यू आर राईट, थिंकिंग करणे म्हणजे देखील क्रिया दिसत नाही. हे सर्व अवस्था दाखवतात. म्हणून या क्रियापदांना इंग्रजीमध्ये स्टेटिव्ह व्हर्ब असं म्हणतात. आता याच्या विरुद्ध दुसरे शब्द असतात, पळणे, धावणे, याच्यामध्ये क्रिया दिसतात. बोलणे पहा, किक, शाउट, रन, प्ले हे जे शब्द तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला फिजिकल क्रिया दिसते. क्रिया दिसत जर असेल आपल्या डोळ्यांनी तर अशांना डायनॅमिक किंवा ऍक्शन व्हर्ब असं म्हटलं जातं. राजू प्लेज क्रिकेट आपल्याला दिसते, ही क्रिया आपल्याला डोळ्यांनी दिसते, म्हणून ही झाली फिजिकल ऍक्शन. याला म्हणायचं डायनॅमिक किंवा ऍक्शन व्हर्ब. ही किक्ड द बॉल, म्हणजे त्याने बॉलला लाथ मारली. पुढचा प्रकार मेन व्हर्ब म्हणजेच मुख्य क्रियापद आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असा एक पुढचा प्रकार आपल्याला इंग्रजीमध्ये पाहायला मिळतो.
आता मेन वर्ब याच्या अर्थामध्येच आहे की वाक्यामध्ये मुख्य मुख्य क्रियापद म्हणून याची भूमिका असते, म्हणजे एकच शब्द क्रियापद म्हणून भूमिका बजावतो. सोपं उदाहरण आहे, राजू प्लेज क्रिकेट, यामध्ये प्लेज हे एकमेव क्रियापद आहे, हे जर काढून टाकलं तर वाक्याला अर्थ राहत नाही आणि क्रियादर्शक देखील शब्द आहे, म्हणून हा एकमेव असलेला मुख्य क्रियापद झाला. मात्र काही वाक्यामध्ये राजू इज प्लेइंग क्रिकेट, इथे इज पण आहे आणि प्लेइंग पण आहे, मग यापैकी मुख्य क्रियापद कोणतं आहे? कुणीही सांगेल प्लेइंग हे मुख्य क्रियापद आहे, मग इज काय आहे? तर ह्याला म्हणायचं या इजला हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. याचं कामच आहे सहाय्य करायचं. हा कुणाला मदत करतोय? सहाय्य करतोय प्लेइंग किंवा प्ले या शब्दाला. आता काय मदत करतोय? आपण काळाच्या टेन्सच्या व्हिडिओमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. इथे प्लेला कंटिन्युअस टेन्सची भूमिका बजावण्यासाठी इज मदत करतोय. म्हणजे मला असं म्हणायचं राजू क्रिकेट खेळत आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची मला रचना करण्यासाठी मी इजची मदत घेतली. म्हणजे प्लेला प्रेझेंट कंटिन्युअसचा अर्थ देण्यासाठी इज हेल्प करतोय, म्हणून हा झाला हेल्पिंग वर्ब. म्हणजे प्लेइंग असं रूप देण्यासाठी इजनं मदत केली. राजू डू नॉट प्ले क्रिकेट, आता इथे मला प्लेला निगेटिव्ह रूप द्यायचंय म्हणून डू हे त्याच्या मदतीला आलं. सिम्पल प्रेझेंट टेन्स हे वाक्य आहे. तुम्ही टेन्सचा जर अभ्यास केला असेल तर मी काय सांगतो हे तुम्हाला सहज समजेल. ज्यांनी टेन्सचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी चॅनलवर जाऊन टेन्सची प्लेलिस्ट अवश्य पहा. इथे पहा, डू हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेला आहे. या डू बरोबर नॉट लावून पुन्हा प्ले अशी रचना करून निगेटिव्ह रचना या ठिकाणी केलेली आहे. आता पुढे पहा, असे कोणते मग वर्ब असतात ज्यांना सहाय्यकारी क्रियापद म्हणतात? ॲम, इज, आर, वॉज, वर, बिंग आणि बिन हे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत. त्याचबरोबर शाल आणि विल हे देखील सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम पाहतात. त्याचबरोबर हॅज, हॅव आणि हॅड ही देखील हॅवची सहाय्यकारी क्रियापद आहेत. त्यानंतर डूची देखील तिन्ही रूपं जसे की डज, डू आणि डिड ही देखील सहाय्यकारी क्रियापद म्हणून वाक्यामध्ये भूमिका बजावत असतात. हे सर्व तुम्हाला काळाच्या व्हिडिओमध्ये देखील झालेलं आहे. आता या ठिकाणी राजू इज क्लेवर पहा, इथं इज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेलं नाही आहे, कारण इथे फक्त एकच आहे. म्हणून राजू इज क्लेवर, क्लेवर ही अवस्था दाखवण्यासाठी राजूची इज हे मुख्य क्रियापद म्हणून इथे भूमिका पार पाडते. म्हणजे इज इथे मुख्य क्रियापद आहे, मेन वर्ब आहे. हे कसं ओळखणार? इजच्या बरोबर जर एखादं डायनॅमिक वर्ब आलेलं नसेल तर समजायचं की इज हे केवळ एक मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब आहे. राजू हॅज अ कार, इथे देखील हॅज हे मुख्य वर्ब आहे. हां, हॅज कॉट किंवा हॅज ड्रिव्हन अशी जर रचना असती तर त्या ड्राईव्हला मॉडिफाय करण्यासाठी, त्या ड्राईव्हला मदत करण्यासाठी हॅजचा वापर झाला असा त्याचा अर्थ होईल. मात्र या ठिकाणी राजू हॅज अ कार, इथे कुठलंही दुसरं वर्ब नाही, त्यामुळे हॅज हे मुख्य क्रियापद आहे. आय एम अ बॉय, आय एम हे इथं मुख्य वर्ब आहे किंवा मेन वर्ब आहे. ही वॉज राईट, इथे वॉज हे मेन वर्ब आहे. ओके, आता पहा आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, म्हणजे हेल्पिंग वर्ब पैकीच काही मॉडेल्स म्हणून वापरल्या जातात. इंग्रजीमध्ये मूड सांगण्यासाठी, बोलणाऱ्याचा मूड व्यक्त करण्यासाठी काही सहाय्यकारी क्रियापदांचा वापर होतो. मूड व्यक्त करणारे म्हणून मॉडेल्स, हा मॉडेल जो शब्द आहे या मूड शब्दावरूनच बनलेला आहे, हे लक्षात घ्या. मग असे कोणते सहाय्यकारी क्रियापद आहेत जे मॉडेल्स म्हणून वापरले जातात? आधी त्याची आपण इंग्रजीमध्ये व्याख्या पाहू. अ मॉडेल वर्ब इज अ काइंड ऑफ अन ऑक्झिलरी वर्ब. इट असिस्ट मेन वर्ब टू इंडिकेट पॉसिबिलिटी, पोटेन्शियलिटी, एबिलिटी, परमिशन, एक्सपेक्टेशन अँड ऑब्लिगेशन. म्हणजे कोणते मूड आहेत हे पहा. पॉसिबिलिटी हा एक मूड आहे, पोटेन्शियलिटी आहे, ॲबिलिटी आहे, परमिशन आहे, एक्सपेक्टेशन आहे आणि ऑब्लिगेशन आहे. आता इंग्लिशमध्ये नसेल समजलं तर आपण मराठीत त्याचा अर्थ पाहूया. मॉडेल वर्ब म्हणजे असे सहाय्यकारी क्रियापद असतात जे मुख्य क्रियापदाला शक्यता, संभाव्यता, क्षमता, परवानगी, अपेक्षा किंवा बंधन असे भावार्थ प्राप्त करून देत असतात. उदाहरणामधून तुम्हाला हे चांगलं समजेल. व्याख्या फक्त अभ्यासासाठी या ठिकाणी दिलेली आहे, उदाहरणामधून तुम्हाला हे सोप्या पद्धतीने समजणारच आहे. पहा मग कोणते असतात हे मॉडेल वर्ब्स? कॅन, कुड, मस्ट, मे, माइट, ऑट टू, शाल, शुड, विल आणि वुड ही सर्व आहेत मॉडेल ऑक्झिलरीज किंवा मॉडेल्स. या ठिकाणी आपण कॅनचा वापर पाहूयात. कॅनचा वापर ॲबिलिटी किंवा क्षमता हा मूड किंवा ॲटिट्यूड सांगण्यासाठी केला जातो. पहा याची काही आपण उदाहरणे पाहूयात. आय कॅन स्पीक चायनीज, म्हणजे माझी ॲबिलिटी आहे चायनीज बोलण्याची, म्हणून मी कॅनचा वापर करून माझी ॲबिलिटी सांगतोय. म्हणजे मी चायनीज बोलू शकतो, इथे क्षमता दाखवण्यासाठी कॅन या मॉडेलचा वापर केलेला आहे. आय कुड स्पीक चायनीज, म्हणजे मी चायनीज बोलू शकत होतो, म्हणजे पास्ट टेन्स मधली माझी क्षमता सांगण्यासाठी कॅनचा कुड वापर. कुड हे देखील एक मॉडेल ऑक्झिलरी आहे, इथे देखील क्षमता सांगितलेली आहे. आता मेचा वापर परमिशन म्हणजेच परवानगी सांगण्यासाठी देखील केला जातो. पहा, राजू मे बी ॲट होम, म्हणजे ती शक्यता आहे राजू कदाचित घरी असेल, हे सांगण्यासाठी मी मेचा वापर केला. आता पुढे पहा, यू मे लिव्ह नाव, म्हणजे
मी एखाद्याला जाण्याची परवानगी देते. यू मे लिव नाव. तू आता जाऊ शकतोस हे सांगण्यासाठी मी मेचा वापर या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे इथं परवानगी दिलेली आहे. मे आय कम इन सर, हे वाक्य आपण नेहमी वापरतो. इथे देखील परवानगी विचारलेली आहे. मी आत येऊ शकतो का सर. या ठिकाणी काही आणखी आपण मॉडल ऑक्झिलरीची सराव म्हणून या ठिकाणी उजळणी करूयात. याचा नंतर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये आपण मॉडल ऑक्झिलरीचा स्वतंत्र अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी केवळ प्राथमिक माहिती म्हणून समजून घ्या. पहा, यू मस्ट नॉट प्ले इन द स्ट्रीट, म्हणजे तुम्ही रस्त्यामध्येच खेळू नये असे इथे या ठिकाणी बंधन घालण्यासाठी मस्टचा वापर केलेला आहे. स्टुडंट्स मस्ट पास अन एंट्रान्स एक्झामिनेशन, इथे देखील गरजेची गोष्ट जी आहे, विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे हे सांगण्यासाठी, गरज दर्शवण्यासाठी मस्टचा वापर केलेला आहे. शाल आय हेल्प यू, मी तुला मदत करू का, अशा प्रकारे इथं सजेशन दिलेलं आहे, म्हणजे सुचवलेलं आहे. आता पुढे आहेत ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स काय असतात ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये मराठी अर्थ लक्षात घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक, ज्यांना कर्माची आवश्यकता असते अर्थ सांगण्यासाठी, आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक, म्हणजे ज्यांना कर्माची आवश्यकता नसते अर्थ व्यक्त करण्यासाठी, असे क्रियापद असतात. आता कर्म काय आहे हे आपण आपल्या काळाच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. कर्म म्हणजे आपण क्रियापदाला काय असा शब्द विचारला, काय करतोय, मी खातोय, काय खातोय, आंबा खातोय, म्हणजे आंबा हे कर्म झालं, अशी व्याख्या आपण काळाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. थोडक्यात आधी याचा अर्थ काय ते पाहूयात. ट्रान्झिटिव्ह वर्ब्स सकर्मक क्रियापद म्हणजे असे वर्ब्स असतात जे ऑब्जेक्ट शिवाय वापरता येत नाही. म्हणजे ऑब्जेक्ट जर नाही लावलं तर अर्थ प्राप्त होत नाही. पहा, आय गिव्ह असं जर मी म्हणलं तर काय देतो, आय गिव्ह व्हाट हे कळत नाही, म्हणजे अर्थ लागत नाही, त्यासाठी मला त्याला ऑब्जेक्ट द्यावा लागतो. म्हणजे आय गिव्ह द मनी असं म्हटलं तर मी पैसे देतो, आता त्याला अर्थ प्राप्त झालेला आहे. दुसरं उदाहरण पहा या ठिकाणी. आय मेड म्हणजे काय, मेड मी बनवलं, काय बनवलं, तर त्यासाठी या ठिकाणी ऑब्जेक्ट द्यावा लागतो, अ केक. आय मेड अ केक म्हणजे मी केक बनवला, भूतकाळ आहे, साधा भूतकाळ. अशा प्रकारे ही झाली सकर्मक क्रियापद, त्यांनाच ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असं म्हणतात. यांना अर्थ व्यक्त करण्यासाठी ऑब्जेक्टची म्हणजेच कर्माची आवश्यकता असते, म्हणून यांना ट्रान्झिटिव्ह किंवा सकर्मक क्रियापद असं म्हणतात. आता आपण अकर्मक म्हणजेच इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय ते पाहूयात. इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजेच अकर्मक क्रियापद, त्याचा अर्थ असा आहे की जे वर्ब आपल्याला ऑब्जेक्ट शिवाय देखील वापरता येतात. म्हणजे आय लव्ह, मी हसतो, आता काय हसतो हे सांगायची गरज नाही, मी हसतो इतकं वाक्य पूर्ण आहे. म्हणजे मी हसतो याला कुठल्याही ऑब्जेक्टची गरज नाही. आता पहा, आय स्लीप म्हणजे मी झोपतो, याला देखील कुठल्याही ऑब्जेक्टची गरज नाही. आय क्राय मी रडतो, याला देखील कुठल्याही ऑब्जेक्टची गरज नाही. अशा प्रकारे ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब हा प्रकार या ठिकाणी शिकलो. आता पुढचा प्रकार आहे रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स. आता याच्यामध्ये काय आहे, इंग्रजी भाषेत काळ दर्शवण्यासाठी क्रियापदाचा वापर होतो हे आपण काळाच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. मग त्यासाठी क्रियापदांची वेगवेगळी रूपं आपण त्या ठिकाणी वापरलेली आहेत. आता इंग्रजीमध्ये नेमकी क्रियापदाची रूपं किती हे देखील आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. चला पाहूयात ही रूपं. पहा, एक त्याचा बेस रूप असतं त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात, ज्याला की टू लागलेलं आहे. टू लागलेले जे क्रियापद असतात त्याला इन्फिनिटिव्ह असं देखील म्हणतात, हे देखील आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पहिलं रूप ज्याला आपण आपल्या सोयीसाठी म्हटलं ते प्रेझेंट टेन्स असतं, इथं लुक किंवा लुक्स. आता यस कधी लावतात हे देखील आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यांमध्ये शिकलेलो आहोत. पास्ट टेन्समध्ये ते लुक्ड होतं, आणि पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप जे की आपण परफेक्ट टेन्समध्ये वापरत असतो त्याला देखील ईडी लावून याचं तिसरं रूप बनवलेलं आहे. चौथं रूप देखील आपण या ठिकाणी आय एन जी जे लावलेलं असतं त्याला म्हणतो, आपल्या सोयीसाठी आपण ते देखील इथे घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे ज्या क्रियापदाला ईडी लावून दुसरं आणि तिसरं रूप बनवलं जातं अशा क्रियापदांना रेग्युलर वर्ब्स असं म्हणतात इंग्रजीमध्ये. आता कसं पाहायचं, लुकचा अर्थ पाहतो, लुक्ड म्हणजे पाहिले, आणि ईडी लावून पुन्हा पाहिलेले म्हणजे लुक, लुक्ड, लुक्ड, असे तीन अर्थ आपल्याला मिळाले. लुकिंग म्हणजे पाहत आहे. मात्र काही वर्ब पाहायचं, पुढचा वर्ब पहा, गो. गोला काही आपण ईडी लावू शकत नाही. गो दुसरं रूप झालं वेंट, तिसरं रूप झालं गॉन. इथं कुठेही ईडी लावलेलं नाही. म्हणजे असे जे काही शब्द इंग्रजीमध्ये असतात ज्यांना की दुसरं आणि तिसरं रूप बनवायला कुठलाही नियम लागू पडत नाही, त्यांचे तिन्ही रूप आपल्याला अभ्यासाने किंवा प्रॅक्टिसनेच लक्षात ठेवावं लागतात, अशांना इरेग्युलर वर्ब असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. पहा आणखी एक उदाहरण, रीड, रेड, रेड, असे तीन रूप आहेत. टू रीड हे इन्फिनिटिव्ह झालं, रीड म्हणजे वाचतो. आता दुसरं जे रूप आहे त्याचं, त्याची स्पेलिंग रीड आहे, मात्र त्याचं वाचन रेड असं करतात. आणि तिसरं रूप त्याचं देखील वाचन रेड असं करतात, म्हणून याला देखील इरेग्युलर वर्ब असं म्हटलं जातं. आपण याची काही आणखी उदाहरणं पाहूयात. रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्बचे दोन तक्ते दिलेले आहेत, तुम्ही व्हिडिओ पॉज करून अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला इरेग्युलर आणि रेग्युलर वर्ब काय आहेत हे लक्षात येईल. या ठिकाणी व्हिडिओ पॉज करू शकता आणि याचा अभ्यास करा.
अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्बचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये आपण त्याचे प्रकार शिकलो आणि त्यांचा वाक्यामध्ये कशाप्रकारे वापर केला जातो हे देखील पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.